लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सिंधू ही योगेशच्या घरी जाण्यासाठी निघते तेव्हा सिंधू ही कोणालाही न सांगता निघून जाऊ लागते तर तिच्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या असे मधु सिंधूला सांगते तेव्हा तिला समजून घेण्याची त्यांची ताकद नसल्यामुळे त्यांना काय सांगायचे असे सिंधू मधूला बोलते ते ऐकून मोठी काकू ही सिंधू समोर येते आणि तुलना ही बरोबरीच्या माणसांबरोबर करायची असते तेव्हा तू कुठे आणि आम्ही कुठे असे मोठी काकू सिंधूला बोलते तेव्हा मी पण माणूसच आहे आणि इथे कुणी अंड्यातून जन्म घेऊन नाही ना आले तेव्हा प्रत्येकाची मते वेगवेगळे असतात म्हणून प्रत्येकाला समजून घ्यायचे असते असे सिंधू मोठ्या का काकूला सांगते ते ऐकून मोठी काकू सिंधूला ती कुठे जाते कुणाला भेटते काय करते हे ती अजिबात विचारणार नसल्याचे सिंधूला सांगते कारण सिंधू तिला काहीही उत्तर देणार नसल्याचे तिला माहीत असून तिला तिचा अपमान करून घ्यायचा नसल्याचे मोठी काकू सिंधूला सांगते तेव्हा राजश्री सिंधूला ती कुठे चालली असे विचारते तेव्हा ज्या अर्थी राखी योगेशचे नाव घ्यायलासुद्धा घाबरते तेव्हा आपण जर योगेशकडे चाललो हे जर सांगितले तर गोंधळ उडू शकतो हे सिंधूच्या लक्षात येते तेव्हा आता वेगळेच सांगावे लागेल असा सिंधू विचार करते तेव्हा ती अनामिकांच्या सिंधू त्यांना सांगते तेव्हा राघव सिंधूला तो तिच्याबरोबर येतो आणि सिंधूचे काम संपल्यानंतर आपण दोघेही परत येऊ असे सिंधूला बोलतो तेव्हा नको तुम्हाला कशाला त्रास तेव्हा मी जाईन एकटी असे सिंधू राघवला सांगते तर सिंधूला एकटी जाण्यामागे काय कारण असेल हिला एकटीला जाण्यामागे काय इंटेन्शन असेल याचा राघव विचार करतो तर सिंधू मी निघू का मला उशीर होतोय असे बोलते तेव्हा राघव सिंधूला थांबवतो आणि बोलतो की सिंधू अभ्यासाचे काही काम नाही मग दुसरे एखादे काम कॉलेजमध्येही होऊ शकते त्यासाठी घरी जाण्याची काय गरज आहे असे राघव सिंधूला विचारतो तेव्हा असा कोणता प्रोफेसर आहे जो विद्यार्थिनीला एकटीला घरी बोलावतो असे रत्नाकर विचार तेव्हा एवढी अक्कल असती तर ही जायला तयारच झाली नसती असे मोठी काकू सिंधूला सांगते तेव्हा जायची काहीही गरज नसल्याचे सांगून रत्नाकर सिंधूला आतमध्ये जाण्यासाठी बोलतो तिला जायचे असल्याचे रत्नाकरला सांगते तर राजेश्री सिंधूला चिडू नकोस राघवानी ते सर्व तिच्या काळजीपोटीच बोलत असल्याचे सांगून ती तिथे जाऊ राहिली ती, ती जागा तिच्यासाठी सुरक्षित आहे की नाही यासाठी ते बोलत असल्याचे राजेश्री सिंधूला सांगते तेव्हा सिंधू राजेश्रीला ते, ते प्रोफेसर खूप चांगले असल्याचे सांगून त्यांना टेन्शन फ्री राहण्यासाठी बोलते आणि तिचे खरेच महत्त्वाचे काम असल्यामुळे ती जात असल्याचे सिंधू राजेश्रीला बोलते ते ऐकून एवढा काय विश्वास आहे तुला त्या प्रोफेसरवर आणि तिने आत्ताच कुठे जॉ जो, कॉलेज जॉईन केले असे राघव सिंधूला विचारतो तेव्हा राघव हा बायकोच्या ताटाखालची मांजर झाला आणि ति ती, त्याच्या जागी जर मी असतो तर बायकोला कोंडून ठेवले असते थे असे रत्नाकर राघवला बोलतो तर सिंधू काहीही न बोलता तेथून निघून जाऊ लागते तेव्हा राघव सिंधूचा हात धरत ती कुठेही जाणार नसल्याचे सिंधूला सांगतो तेव्हा ते बघून ते सर्वजण उठून उभे राहतात तेव्हा सिंधू राघवला तिचा हात सोडण्यासाठी बोलून ती जाणारच असल्याचे राघवला सांगते तेव्हा तिचा हात धरण्याचा त्याला काहीही अधिकार नसल्याचे मधूस राघवला सांगते तेव्हा राघव मधूला या तू यात पडू नकोस ती त्यांच्यातली पर्सनल गोष्ट असल्याचे बोलतो तेव्हा मग खोलीत जाऊन बोलायचे होते इथे सर्वांसमोर तमाशा करायची काय गरज आहे असे मधू राघवला सांगते तेवढ्यात रजनी तिथे येते आणि राघव तू सिंधूचा हात एवढा घट्ट का पकडलाय असे बोलते तेव्हा मोठी काकू रजनीला ये तुझीच कमी होती असे सांगते तेव्हा सिंधू एकटीच वेगळे कामासाठी प्रोफेसरकडे जात आहे आणि तेव्हा तिला अडवले असल्याचे राजेश्री रजनीला बोलते तेव्हा रजनी राघवला बोलते की एक स्टुडंट आणि एक प्रोफेसर अभ्यासाव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही विषयावर चर्चा करू शकत नाही का तेव्हा यात काही चुकीचे आहे हे तिला अजिबात वाटत नसून त्याचा एवढा इश्यू का करताय तुम्ही लोक आणि काळानुसार तुम्ही बदला असे रजनी सर्वांना सांगते आणि यात सिंधूची काहीही चूक नसल्याचे बोलते आणि राघवला सिंधूचा हात सोडण्यासाठी सांगते तेव्हा सिंधू राघवला ती जाणार असल्याचे बोलते तर राघव जोराने रेश्माला बोलावतो आणि दरवाजा बंद करायला सांगतो तेव्हा रेश्मा दरवाजा बंद करते आणि राघवने सिंधूचा धरलेला हात बघून बापरे राघव भाऊजी केवढे भडकले याआधी असे कधीच झाले नव्हते असे रेश्मा मनाशी बोलते आणि आज खरी मजा येणार असल्याचे रेश्मा बोल बोलू, बोलू लागते तर सिंधू तो दरवाजा कायमच थोडाच बंद असेल का कधी ना कधी कदि उघडेल की असे राघवला सांगते तेव्हा उघडेल पण तेव्हा ती रूममध्ये बंद असेल असे राघव सिंधूला बोलतो आणि तिला रूममध्ये जायला सांगतो तेव्हा सिंधू राघवला तो पोलीस असल्याचे बोलून कुठल्याही माणसाकडून त्याच्या इच्छेविरुद्ध कुठलीही गोष्ट बळजबरीने करून घेणे हा गुन्हा आहे ना तुम्हाला हे माहीतच असेल तेव्हा जर ती त्याला कांताच्या केसमधून बाहेर काढू शकते तर बळ बळजबरीने तिला घराबाहेर काढण्याच्या आरोपात ती रागव विरुद्ध एफ आय आरसुद्धा करू शकते असे सिंधू राघवला बजावते ते ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो आणि मोठे काकू सिंधूला किती निर्लज्ज असल्याचे बोलून राघवने तिच्यावर किती उपकार केले माहीत आहे ना तुला असे सिंधूला सांगते आणि त्या राघवमुळेच तिला खायला भेटून कॉलेजमध्ये जायला भेटते आणि तिच्यामुळेच ती डॉक्टर होणार आहे आणि हे सगळे राघवने केलेल्या उपकारामुळे होणार असल्याचे काकू सिंधूला बोलते तर प्रत्येक वेळेस मी तुझी बाजू घेतले आणि मलाच धमकी देतेस असे राघव सिंधूला बोलतो तेव्हा अजून धमकी नाही दिली तर फक्त ताट मानेने सांगितल्याचे बोलून मला जाऊ द्या नाही तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत असे सिंधू राघवला सांगते तेव्हा राजेश्री राघवला तो चुकत असल्याचे बोलून सिंधूचा हात सोडण्यासाठी बोलते तेव्हा राघव झटका मारत सिंधूचा हात सोडतो तेव्हा सिंधूला हे घर म्हणजे एक युद्धभूमी वाटायला लागले असल्याचे मुठी काकू राघवला बोलून तिला घेऊन मुठी काकू राघवला दुसरीकडे राहायला जायला सांगते तेव्हा राघव सिंधूला घरच्यांसमोर त्याचा अपमान करून झाले का तुझे समाधान असे बोलतो आणि आजपर्यंत त्याच्यासारखी मुलगी त्यांनी कधीच बघितली नसल्याचे बोलून दरवेळेस तिची बाजू घेतली आणि आज ती एकदम सेल्फीच झाल्याचे आणि वागल्याचे राघव सिंधूला बोलतो तेव्हा सिंधू राघवला मी सेल्फिश मग तुम्ही कोण असे विचारते आणि केलेले उपकार बोलून दाखवायचे होते मग केलेच का आणि ती त्यांच्याकडे भीक मागत नव्ह नव्हती आली असे सिंधू राघवला सांगते तेव्हा भीक मागायला तू नव्हती आली पण तिच्याशी लग्न करायला त्याला तिच्या वडिलांनी भाग पाडल्याचे राघव सिंधूला बोलतो तेव्हा हे काही त्याने सांगितले ते त्याच्या कानाने सांगितले तर आपांनी त्याला जे काही सांगितले ते तिने बघितले नसल्याचे सिंधू राघवला बोलते तेव्हा मग मी खोटे बोलतो असे म्हणायचे का तुला असे राघव सिंधूला विचारतो आणि या जगात फक्त तीच उरली होती का तिच्याबरोबर बळजबरीने लग्न करावे लागले असे राघव सिंधूला विचारतो आणि बोलताना विचार करून बोलायला सांगतो आणि त्याला तिच्याबरोबर लग्न करायची गरज नव्हती असे सांगतो तेव्हा मग का केलेत माझ्यासोबत लग्न असे सिंधू राघवला विचारते तेव्हा त्या त्याने तिच्या आप्पांना शब्द दिला होता असे राघव सिंधूला बोलतो तेव्हा मग मी त्याचे उपकार का मानू असे सिंधू राघव विचारते तेव्हा राजश्री सिंधूला राघव हे सर्व तिच्या काळजीपुटी करत असल्याचे बोलून राघवला तिच्यासोबत नेण्यासाठी सांगते तेव्हा सिंधू राघवला हात जोडत नको आई त्यांनी तिच्यावर ऑलरेडी अगोदरच खूप उपकार केलेत तेव्हा राघव सिंधूला सांभाळून बोल आणि याची किंमत तिला नक्कीच चुकवावी लागेल असे सांगतो तेव्हा त्यालाही ती किंमत चुकवावी लागेल ला असे सिंधू राघवला बोलते आणि आजचा दिवस आणि आज राघव तिच्यासोबत जे वागला तो ती कधीच विसरणार नसल्याचे सिंधू राघवला बोलते व हा भाग तेच संपतो तर आता सिंधूने झाशीचे राणी बनून तलवारेने मधवानी मोठ्या काकूसोबत राघवच्या नाग्या छेटल्या आहेत तर आता सिंधू कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा